विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आता दिवस सोळावा सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत आपल्या इयत्ता पाचवीचा जो गणिताचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला चाचणी क्रमांक एक दिलेली आहे आता ही चाचणी क्रमांक एक आपण सोडवायचे आणि ही चाचणी क्रमांक एक आपण सोडवत असताना आपल्या वहीमध्ये तसंच अखि तावावर सोडवून शिक्षकांनाही ही जमा करायची आहे अतिशय महत्त्वाची अशी ही चाचणी आहे आत्तापर्यंत पंधरा दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण जे शिकलेलं आहोत त्याच्यावर आधारितच हे आहे आता प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल असे आपल्याला एकूण दहा प्रश्न आहेत दहा गुणांची ही परीक्षा आहे आता याच्यानंतर आपल्या इथं बघा प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणत्या वस्तूच्या कडेने पेन्सिल फिरवली तर कागदावर वर्तुळाची आक अक, आकृती मिळेल आपल्याला माहिती आहे की माचीस पेटी या आकाराची असते एक रुपयेचं नाणं गोल असतं आणि मग का वर्तुळाची आकृती मिळण्यासाठी एक रुपयेच्या नाण्याच्या कडेने आपण पेन्सिल अशी फिरवली तरच आपल्याला वर्तुळाची आकृती मिळेल आता प्रश्न दुसरा दिलेला आहे आपल्याला याच्यामध्ये एक मार्काचाच आहे तोही की दिलेल्या आकृतीतील बाणाच्या सहाय्याने म्हणजे हा बाणाच्या सहाय्याने कोणता भाग दर्शविला आहे हे काय आहे तर जीवा वर्तुळाची काय आहे जीवा वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जिवा तिसरा प्रश्न आहे दिलेली संख्या अक्षरात अचूक लिहा अक्षरात अचूक लिहा अक्षरात लिहायचे आहे बघा एकक दशक शतक आणि हजार मग आठ हजार अक्षरी लिहायची आहे संख्या आपल्याला आठ हजार नव्वद स्थानी संख्या अंक नाही आहे आठ हजार नव्वद या पद्धतीनं ह्याचं उत्तर लिहायचं आहे चौथा प्रश्न आहे दिलेल्या गटात एकूण समसंख्या किती आहेत समसंख्या दोन भाग जाणाऱ्या संख्या बघा अकरा नाही पंधरा पंचावन्न नाही तेहत्तीस नाही बारा परत आठ एकवीस पण नाही परत चौऱ्याहत्तर आणि पंचावन्न पण नाही म्हणजे किती झाले बघा अकरा नाही पंचावन्न नाही त्रेपन्न नाही सॉरी तेहतीस नाही बारा आठ आणि चौऱ्याहत्तर म्हणजे एकूण समसंख्या किती आल्या तर एकूण समसंख्या तीन आल्या बार बारा बघा बारा आठ आणि चौऱ्याहत्तर किती समसंख्या आहे तीन आता खाली अंक व त्याची स्थाने दिलेली आहेत म्हणजे ते कुठल्या स्थानावर आहे ते दिलेलं आहे त्यावरून संख्या तयार करा व अचूक लिहा आता आपण तयार करूया नऊ दह म्हणजे काय लिहिले बघा तीन शतक नऊ हजार आणि नऊ दस हजार लिहिले आहे म्हणजे नऊ दस हजार म्हणजे आपलं कसं येणार आहे बघा आपल्याला नऊ दस हजार त्यानंतर नऊ हजार शतकाच्या घरात तीन दशकाचं घर नाही शतकाच्या घरात शून्य ॲक्च्युली इथं मराठी अंक दिलेले आहेत तुम्ही इंग्रजी अंक सोडवण्याचा प्रयत्न करा इंग्रजी अंक सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला बघा दश दस हजार स्थानी नऊ आलं हजार स्थानी नऊ आलं शतकाच्या स्थानी तीन आड दशकाच्या स्थानी अंक नाही म्हणून शून्य घेतला आणि एकक सुद्धा नाही म्हणून शून्य घेतला म्हणजे नव्याण्णव हजार तीनशे नव्याण्णव हजार तीनशे आता उभ्या मांडणीने बेरीज कर उभ्या मांडणीने बेरीज कर असं सांगितलेलं आहे उभ्या मांडणीने बेरीज करत असताना आपण मांडून घेऊया संख्या बघा बघा चौदा हजार पाचशे बारा चौदा हजार पाचशे बारा अधिक काय दिलं आहे तीन हजार तीनशे पंच्याण्णव आता ह्यांची बेरीज करूया आपण एकक कर स्थानी एकक लिहिलेलं आहे हे अंक आपण त्या त्या स्थानावर लिहिलेले आहेत पाच आणि दोन सात नऊ एक दहा हा चाला एक पाच आणि तीन आठ आणि एक नऊ चार आणि तीन सात एकाशी एक म्हणजे एक। उत्तर कधी किती आलं आपलं हे बेरजेचं उत्तर आलं सतरा हजार नऊशे सात सतरा हजार नऊशे सात आलं आता याच्यानंतर वजाबाकी कर असं सांगितलेलं आहे करूया वजा बाकी आपण आधी संख्या मांडून घेऊया आपण आणि मग बघा संख्या मांडताना सहा हजार सॉरी इंग्रजीत अंक मांडायला शिकायचं सहा हजार पाचवीत आपल्याला सगळे अंक इंग्रजीतच लिहायचे असतात वजा एक हजार पाचशे त्रेसष्ट आता शून्यातनं वजा बाकीचं चिन्ह आहे तर शून्यातनं तीन जात नाहीत दहा करायचे हातचा घेऊन दहातनं तीन गेले सात हातचा इकडं देऊन टाकला एक आपण आता पुन्हा शून्यातनं हे सात जात नाहीत दहा करायचे दहातनं सात गेले तीन पुन्हा हातचा देऊन टाकायचा आता शून्यातनं हे सहा पाच आणि एक हातचा सहा जात नाहीत म्हणून इकडचा हातचा घेऊन टाकाय घेत टाकला आपण दहातनं सहा गेले चार राहिले हाचा देऊन टाकला सहातनं दोन गेले चार राहिले सहातनं दोन गेले चार राहिले अशा पद्धतीनं आपल्याला ही वजाबाकीची क्रिया करायची आहे त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे आठव्या प्रश्नात काय दिलेलं आहे बघा की गा? गावाने शाळेला गावाने शाळेला पस्तीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचे टॅब आणि चव्वेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा एक संगणक भेट दिला तर टॅब आणि संगणकाची एकूण किंमत किती म्हणजे टॅब पस्तीस हजार पाचशे ऐंशी रुपयांची टॅब आहेत आणि एक संगणक दिला आहे चव्वेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा त्यांची बेरीज करूया बघा आपन, पाच अंकी संख्या आहे आपण पाच घर तयार करून घेऊया बेरजेची व्यवस्थित मांडू जरा व्यवस्थित आखायला येतंय आता याच्यानंतर बेरीज करायची आहे आपल्याला लिहिण्यासाठी पाच अंकेत पाच घरं करायची एकच लिहूया आपण दोन तीन चार आणि पाच असं आधी आखून घ्यायचं आणि आकल्यानंतर आपण ही उदाहरणं सोडवायची आहेत आता लिहित असताना बघा पहिल्यांदा बेरीज करायची आपण पस्तीस हजार सहाशे ऐंशी अधिक किती आहे चव्वेचाळीस हजार एकशे पन्नास या दोघांची बेरीज करूया आपण या, या दोघांची बेरीज करत असताना बघा शून्याऐंशी शून्य आठ आणि पाच तेरा हाचा आला एक सहा आणि एक सात आणि वरचा हातचा एक आठ आता पाच आणि चार नऊ चार आणि तीन सात म्हणजे उत्तर किती आलं बघा एकूण किती किंमत घे संगणकाश आणि टॅप्सी मिळून किंमत किती झाली तर एकोणऐंशी हजार आठशे तीस रुपये एकोणऐंशी हजार आठशे तीस रुपये दोघांची बेरीज करायची आपल्याला आता पुढचा नववा प्रश्न आहे ग्रंथालयात तीन हजार पाचशे सेहेचाळीस कवितांची त्यानंतर पुढचं आहे पाच हजार तीनशे चौसष्ट गोष्टींची आठशे पंधरा नाटकांची पुस्तके आहेत नीताने या सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली तर ती संख्या कोणती असेल म्हणजे ह्या तिघांची बेरीज आपल्याला करायची आहे आता तिघांची बेरीज करत असताना बघा तिघांची बेरीज करत असताना आपल्याला मोठी जागा लागणार आहे तर या पद्धतीनं आपण हे गणित करूया वरचा कॉलम आपण हाच्यासाठी आणि खाली उत्तरासाठी बरोबर आता किती आहेत चार कॉलम करायचे आहेत आपल्याला एक दोन तीन आणि चार करूया आपण लिहूया तीन हजार कवितांची तीन हजार पाचशे से सेहेचाळीस पुढं अधिक पाच हजार तीनशे चौसष्ट अधिक आठशे पंधरा आठशे पंधरा इथं काही घरच नाही डॅश करा किंवा असं शून्य मांडा आता बेरीज करूया सहा आणि चार दहा आणि पाच पंधरा हा चला एक आता एक आणि चार पाच पाच आणि सहा अकरा अकरा आणि एक बारा हाचाला एक पाच आणि एक सहा एक आणि पाच सहा सहा आणि हे तीन नऊ नऊ आणि आठ सतरा हा चाला एक ही तर नाही आहे संख्या आता एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ म्हणजे शा फलकावर ग्रंथालयाच्या फलकावर किती लिहिलं तर नीताने गणित हे ग्रंथालयाच्या फलकावर नऊ हजार सातशे पंचवीस पुस्तके लिहिली पुढं आता सोहेलने हे दहावं उदाहरण आहे आपलं सोहेलने सहा हजार चारशे बारा रुपयांना बियाणे विकत घेतले तर सहा हजार नऊशे रुपयांना खत विकत घेतलं तर त्याचा जास्त खर्च त्याचा बियाण्यापेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला प्रश्न काय आहे बघा सोहेलने प्रश्न काय आपला सोहेलने सहा हजार चारशे बारा रुपयेचे बियाणे आणि सहा हजार नऊशे रुपयेचे खत घेतले मग जास्त पैसे कशाला गेले खताला गेले आणि मग बियाणापेक्षा खतावर किती रक्कम जास्त खर्च केली आपल्याला वजाबाकी करायची आहे वजाबाकी करत असताना कुण घेऊया आपण चौकटीत चौकट करून आपण लिहिलं की गणित आपलं व्यवस्थित येते आता बघा वरचं किती संख्या चार अंकी संख्या एक दोन चार अंकी संख्या झाली चार अंकी संख्या झाली आता आपण लिहूया मोठी वर लिहिली पाहिजे ना आधी सहा नऊ शून्य शून्य वजा सहा चार एक दोन आणि उत्तराचं आपला कायचं राहिलंच इथं आता लहान झालं ठीक आहे आपण वेगळ्या रंगाने लिहूया मग आपल्याला लक्षात येईल आता वजाबाकी करत असताना बघा वजाबाकी करत असताना शून्यातनं दोन जात नाहीत इकडचा हातचा घेऊन आपण इथं किती केले दहा आता दहातनं दोन गेले आठ राहिले इथं हातचा देऊन टाकला पुन्हा एक आणि एक दोन झाले शून्यातनं दोन जात नाहीत पुन्हा हातचा घेतला दहा दहातनं हे दोन गेले आठ राहिले हातचा देऊन टाकला न पाच गेले चार राहिले सहा सहा गेले शून्य म्हणजे उत्तर लिहायचं सोहेलचे बघा उत्तर कसं लिहायचं सोहेलचे चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये बियाणापेक्षा खतावर जास्त खर्च झाले सोहेलचे चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये बियाणापेक्षा खतावर जा जास्त खर्च झाले अशा पद्धतीनं आपली ही चाचणी सोडवून झालेली आहे सर्वांनी आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहे